एकाएकी रातकिड्यांनी वरचा सूर पकडला. आभाळात ग्रासलेला चंद्र उगवला, त्याच्या अंधुक प्रकाशातही ते गहिर जंगल उजळण्याची कुवत नव्हती. कशाचीच चाहूल नाही, तेवढ्यात पटकन पुढे निसटावं म्हणून आम्ही सायकलवर बसणार. तेवढ्यात समोर दाटून आलेल्या गूढ धुक्यावर एक प्रचंड आकृती दिसू लागली. कशाचीच चाहूल नाही, तेवढ्यात पुढे सटकावं म्हणून आम्ही सायकलवर बसणार. एवढ्यात समोर दाटून आलेल्या गूढ धुक्यात एक प्रचंड आकृती दिसू लागली. ते नक्की काय आहे हे कळण्याआधीच एक भयभीत करणारा आवाज रानभर घुमला. पुढे असलेल्या मंगेशने सायकल तिथेच टाकून पळायला सुरुवात केली. सचिन जणू या इशाऱ्याची वाटच पाहत होता, तोही पळू लागला. विजय आणि मी पाहत असतानाच हे दोघं आमच्या मधून झरकन पुढे निघून गेले. अंधारात असं अंधाधुंद धावणं धोक्याचं असतं, पण समोरच्या धोक्यात त्यांनी नक्कीच काहीतरी धडकी भरवणारं पाहिलं असणार. मी पुन्हा एकदा धोक्याकडे पाहिलं. आता मघाची ती प्रचंड आकृती दिसत नव्हती, पण भयंकर आवाज मात्र गर्जत होते. या न दिसणाऱ्या संकटाशी कसा लढा द्यायचा हे न कळून आम्हीही काढता पाय घ्यायचं ठरवलं. म्हणजेच सचिन आणि मंगेश रानात ज्या दिशेने गेले त्यांच्या मागोमाग धावत सुटलो. जीव वाचवण्यासाठी ते वाट फुटेल तसे धावत होते. अंधार आणि धुक्यामुळे ते आम्हाला दिसेनात, पण पाचोळ्यावरून धावणाऱ्या पावलांच्या आवाजाचा पाठलाग करत आम्हीही धावत होतो. 5-10 मिनिटं असे दिशाहीन धावल्यावर अचानक त्यांच्या पावलांचा आवाज येणं बंद झालं. पायात गोळे येऊन ते कुठेतरी आडोशाला थांबले असावेत. आम्हालाही धाप लागली होती. थंडीतही कपडे घामाने चिंब झाले. दाट जंगल आणि धुक्यामुळे 10-12 फुटांपलीकडचं काही दिसेना. या दोघांना शोधायचं तरी कसं? सचिन, मंगेश, कुठे आहात तुम्ही? विजयने हाका मारायला सुरुवात केली, पण मी पटकन त्याच्या तोंडावर हात ठेवला. खरोखरच जर इथे क्रूर श्वापद असतील तर अशा हाका मारणं म्हणजे त्यांना आपला ठाव ठिकाणा आपणच ओरडून ओरडून सांगणं असं होईल. मग आता कसं शोधायचं त्यांना? विजयने गोंधळून विचारलं. फोन लागतो काय बघ, मी म्हटलं. नाही रे, एका काडीचीही रेंज नाही. तुझ्या फोनला आहे का? विजयने विचारलं. तीच अवस्था, मी मोबाईलकडे पाहत म्हटलं. नंतर पुन्हा आसपास नजर टाकली. आधीच आम्ही नवीन वाटेवरून हॉटेलकडे परतत होतो आणि आता तर तीही वाट सोडून भलतीकडेच येऊन पोचलो. वाट लागली, विजय एकाएकी किंचाळला. अरे हळू ओरड, असं कितींदा सांगू तुला? बोल आता काय झालं? मी दबक्या आवाजात म्हटलं. अरे मला वाटतं आपण धावत पळत बेटाच्या त्या झपाटलेल्या भागात शिरलोय, विजय चाचपडत म्हणाला. हे ऐकून मलाही धडकीच भरली. मग आठवलं, गावकऱ्यांनी त्या दुसऱ्या भागात जाणाऱ्या वाटा काट्याकुट्यांनी बंद करून टाकल्या होत्या. अशा धावत पळत किंवा आडव्या तिडव्या उड्या टाकून त्या पार होण्यासारख्या नक्कीच नसतील. नाही रे, मला नाही वाटत तसं. तो झपाटलेला भाग इथून बराच दूर असणार, मी विजयला धीर देत म्हटलं. मग मघाशी धुक्यात ती प्रचंड आकृती कशी काय दिसली? गावात अशी श्वापदं घुसतात काय कधी? मी सांगतो तुला, ते जे काय दिसलं ना तो या दैत्यद्वीपातला राक्षसच असणार, विजयने दबक्या आवाजात म्हटलं. खात्रीने सांगता येत नाही, पण आता एकच काम करू शकतो. लवकरात लवकर त्या दोघांना शोधून इथून बाहेर पडूया. तुझ्या मोबाईलचा टॉर्च चालू कर, मीही करतो. कदाचित उजेड पाहून ते आपल्याला शोधत येतील. आणि हो, फार लांब जाऊ नकोस, सोबतच रहा. एक एकटं हरवलो तर आपली धडगत नाही. मी विजयला प्लॅन ऐकवला. आम्ही तसंच केलं.
मोबाईल हातात धरून एक एक पाऊल जपून चालू लागलो. रानातून कसले कसले धडकी भरवणारे आवाज ऐकू येत होते. सचिन आणि मंगेशचा मात्र काहीच पत्ता नव्हता. इथे रानाच्या त्याच भागात पण दुसऱ्या टोकाला पळून पळून थकलेल्या सचिन आणि मंगेशची अवस्थाही बिकट झाली होती. मित्रांपासून ताटातूट झालेली गहिर दाट धुकं, किर्र रात्र, धडकी भरवणारं जंगल आणि पाठी लागलेला अज्ञात ब्रह्मराक्षस, आज काही आपली सुटका नाही असं वाटून थकलेल्या सचिनने एका झाडाखाली आश्रय घेतला. नशीब आज मंगेश त्याच्या सोबत होता. दोघंही आपापसात कुजबूज करू लागले. इथून बाहेर कसं पडायचं, मित्रांना कसं शोधायचं, त्यांनीही आम्हाला फोन लावण्याचा प्रयत्न केला पण रेंजच नव्हती. ते तिथेच सावधपणे बसले. चढत्या रात्रीबरोबर धुक्याची चादरही दाटत चालली. या धुक्यामुळे आपण पटकन कुणाला दिसत नाही हा फायदा होता, पण अचानक संकट कुठून तरी येऊन आपल्या समोर उभं ठाकेल आणि पळायचीही फुरसत मिळणार नाही हा धोकाही होताच. एकमेकांना धीर देत ते सशासारखे बसलेले. हृदयातील धडधड इतकी वाढलेली की ठोके एकमेकांना ऐकू जात होते. ते ठोके आणि पळापळ करून चढलेला श्वास दोन्ही काबूत आल्यावर आपण त्या संकटापासून लांब आल्याची खात्री त्यांना वाटू लागली. इथून कशाप्रकारे बाहेर पडता येईल याची ते दबक्या आवाजात चर्चा करू लागले. तेव्हाच त्यांच्यापासून फक्त 20-25 फुटांवर झुडपांपलीकडे कुणाची तरी दमदार पावलं पाचोळ्यात वाजू लागली. पाठोपाठ भयान हुंकार. ही माणसाची चाहूल नक्कीच नव्हे. ते बसल्या जागीच पुतळ्यासारखे थिजले. धुक्यात जिथवर नजर जाईल तिथवर डोकावून जवळ येत जाणारं संकट नेमकं काय आहे याचा अंदाज घेऊ लागले. झाडावर चढूया का, सचिनने मंगेशच्या कानात कुजबुजलं. काय एवढ्या अंधारात, पाय घसरून पडलो ना तर त्या प्राण्याला डिनर आयताच तयार मिळायचा, मंगेशही कुजबुजला. मग काय करायचं, सचिनने विचारलं. झाडामागे लपूया, मंगेशने सुचवलं. पण तो मागून आला तर, सचिनने शंका घेतली. मग तू पुढे लक्ष ठेव, मी मागे लक्ष ठेवेन, मंगेश म्हणाला. सचिनला कधी नव्हे ते मंगेशचं पटलं. दोघंही दबकत उठले आणि उंदराच्या चालीने झाडामागे जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण या प्रयत्नात सचिनचा पाय एका वाळक्या काटकीवर पडून कट असा मोठा आवाज झाला. आसपास घुमला, त्याबरोबर अंधारात या दोघांचा वास हुंगत फिरणाऱ्या त्या श्वापदाने आपले कान टवकारले. तो आवाजाच्या दिशेने येऊ लागला. सचिन आणि मंगेशला धडकीच भरली. न जाणो धुकं कापत मृत्यू कोणतं रूप घेऊन आपल्यासमोर येत आहे. पण एकाएकी सगळं शांतच झालं. गुरगुरणं आणि पायरवही ऐकू येईना. सचिन झाडामागून डोकावत असतानाच एक भयान चेहरा धुकं चिरत गपकन समोर आला. इतकं हिडीश श्वापद त्याने आधी कधीच पाहिलं नव्हतं. त्याची बोबडीच वळली. पण मंगेशने सावध राहून आपल्या मोबाईल कॅमेराचा फ्लॅश त्या श्वापदाच्या डोळ्यात फेकला आणि जराभरासाठी आंधळ्या झालेल्या त्या पशुसमोरून सचिनला खेचून पुन्हा वाट फुटेल तिथे धावायला सुरुवात केली. या प्रकाराने चिडलेले ते श्वापद लाळ गाळत त्यांच्या मागे धावू लागले. संतप्तपणे गुरगुर करू लागले. मंगेश आणि सचिन हातात हात घेऊन जीव तोडून धावत होते. वाघ पाठी लागणे म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यय त्यांना आज येत होता. पण पाठी लागलेले श्वापद हे वाघापेक्षाही महाभयंकर दिसत होते. झाडं झुडपे दगड धोंडे यांना चुकवत अडखळत धडपडत ते एका पायवाटेवर आले. मग पळणं थोडं सोपं झालं. दम लागून छातीचा भाता फुटेल की काय अशी त्यांची अवस्था झाली तरी ते धावतच राहिले. इथे तासभर झाला तरी मी आणि विजय फारसा आवाज न करता मोबाईलचा टॉर्च घेऊन धुक्यात हरवलेल्या रानवाटा धुंडाळत होतो. सचिन आणि मंगेश आपल्यापासून फारच दूर निघून गेलेत हे कळून चुकलं आणि आम्हीही हताश होऊन एका मोठ्या खडकामागे बसलो.
इबलीस प्रकरणातही सचिन असा एकाएकी गायब झाला होता आणि ते प्रकरण पुढे खूपच महागात पडलं. यावेळेसही तसंच काही होऊ नये म्हणून प्रार्थना करत होतो. तरी एक नशीब की यावेळी तो एकटा नव्हता. मंगेश आणि सचिनचं एकमेकांशी जराही पटत नसलं तरी या संकटकाळी दोघं एकमेकांना हिंमत देतील अशी अपेक्षा होती. मी एका दगडाला टेकून बसलो, विजय माझ्या शेजारी बसला. पण असं किती वेळ बसायचं? शेवटी विजयने विचारलंच, आता पुढे काय? एक खोल श्वास घेऊन मी म्हटलं, आता दिवस उजाडण्याची वाट पाहायची. सूर्य उगवला आणि इथल्या अंधार धुक्याचं सैन्य मागे हटलं तरच शोधाशोध शक्य होणार, नाही तर या अंधारात दिशाहीन भटकून काहीच उपयोग होणार नाही. कदाचित आपणही भरकटत जाऊ किंवा त्या भयानक श्वापदांची शिकार बनू. बरोबर आहे तुझं, उजडायला अजून बरेच तास बाकी आहेत. आता रात्रभर या भयान जंगलात जिवंत कसं राहायचं हेच मोठं आव्हान असणार आहे, विजय चुकचुकत म्हणाला. थंडी वाढू लागली. पहाटेपर्यंत तग धरणं सोडाच, काही केलं नाही तर आता चाखडून मरू की काय अशी शंका वाटू लागली. थंडीने वाजणाऱ्या दातांना सांभाळत विजय कसं तरी म्हणाला, आपण शेकोटी पेटवूया का? थंडी जाईल, जंगली श्वापदही दूर राहतील आणि धूर किंवा आग पाहून सचिन मंगेशला सुद्धा आपला ठाव ठिकाणा समजेल. हो, शेकोटीची गरज आहेच, पण सर्वच श्वापद आगीपासून दूर पळत नाहीत, काही आकर्षितही होतात. आणि या जंगलात वावरणारी श्वापद तर कशालाच भीत नसावीत, पण त्यांनी आपला फडशा पाडण्याआधीच आपण थंडीने मरू नये म्हणून जे व्हायचं ते होईल आपण शेकोटी पेटवूच, मी म्हटलं. पटापट आम्ही बसल्या जागेच्या आसपास वाळक्या काटक्या आणि लाकडे गोळा करू लागलो. पालापाचोळा आणि कोरडे गवतही सापडले. बॅगेत सर्व्हायवल किट असल्याने पेटवायला लायटरही होता. दोन तीन प्रयत्नांनंतर शेकोटी पेटली. गोलाकार दगड मांडून तिला वाऱ्यापासून सुरक्षित केलं. ती रात्रभर पेटत राहावी म्हणून भरपूर सरपण गरजेचं होतं. सुदैवाने 10-12 पावलांवरच एक मोडकं झाड पडलेलं होतं, त्याच्या फांद्याही वाळलेल्याच होत्या. आम्ही ओढत आणून तेच शेकोटीत सारलं. हळूहळू जाळ वाढला, एकदम उबदार आणि सुरक्षित वाटू लागलं. पुढे शेकोटी, मागे प्रचंड कातळ, मध्ये आम्ही. आता तितकासा धोका नव्हता, थोडा आराम करायलाही हरकत नव्हती. पण दोघांनी एकदम झोपणं मात्र जीवावर बेतू शकलं असतं. म्हणून विजयला 2 तास डुलकी घ्यायला सांगून मी पहाऱ्यावर बसलो. शेकोटीच्या उजेडात चौकसपणे रानावर नजर फिरवली. अंधार आणि धुक्यामुळे या जंगलाला एक गूढ वलय प्राप्त झालं होतं. या बेटावरचे प्राणीही वेगळेच होते. मुख्य जमिनीपासून बरंच लांब असल्यामुळे एखाद्या बेटावरचे प्राणी असे विचित्र विकसित होऊ शकतात, जसं ऑस्ट्रेलिया नाहीतर मादागास्करला झालं. पण मुख्य जमिनीपासून अवघ्या 2 मैलांच्या अंतरावर असलेल्या या छोट्या बेटावर इतके विचित्र आणि हिंस्त्रक प्राणी कसे काय उपजले हे मात्र कळेना. दैत्यद्वीप नावाने ओळखल्या जाणाऱ्या या बेटावर खरोखरच दैत्याचं म्हणजेच राक्षसाचं अस्तित्व असेल का, मी विचारात गढलो होतो. धावाधाव करून शरीर थकल्याने मलाही झोप अनावर होऊ लागली. 2-3 पापण्या जड होऊन डोळे मिटले सुद्धा, पण लगेचच सावरलं. हात एकमेकांवर घासून ऊब निर्माण केली, डोळे ताणले आणि पुन्हा शेकोटी पलीकडे नजर रोवली. धुक्यातून पटकन कुणीतरी सावलीसारखं धावत गेलं. मी चपापलोच, आता ही काय आफत, शेकोटी पेटवायलाच नको होती. आपण स्वतःहूनच संकटाला आमंत्रण दिलं. शेकोटीतलं एक मोठं पेटतं लाकूड उचलून मी दुसऱ्या हाताने विजयला हलवू लागलो. तो डोळे चोळत उठला. माझा सावध पवित्रा पाहून काहीतरी बिनसल्याचे त्याला लगेच कळले. त्याची झोपच उडाली. शेकोटीतले आणखी एक लाकूड घेऊन तोही लढायला सज्ज झाला. तेवढ्यात पुन्हा एकदा ती आकृती इथून तिथे धावत गेली. झाडांचा आडोसा घेत ती पुढे पुढे सरकत होती. राजारामवर हल्ला करणारा तो अस्वलासारखा पशूच तर आपल्यावर चाल करून येत नाहीये, मी भीतीने आवंढच गिळला.
राजारामच्या शरीरावरील त्या नख्यांच्या तीव्र जखमा आम्ही पाहिल्या होत्या. वर्मीघाव झाला तर जगण्याचीही शाश्वती नाही. मी विजयला म्हटलं, काहीही झालं तरी पळून जाऊ नकोस, आपण एकत्रच या श्वापदावर तुटून पडू, जे व्हायचं ते होईल. ठीक आहे, विजय चिरक्या आवाजात म्हणाला. ते ठीक आहे ऐकून माझे अवसानच गळाले. आता ते अज्ञात श्वापद थेट आमच्या समोरच येऊन उभं राहिलं. धुक्यामुळे नीट दिसेना, पण आकृती मानवीच असावी. दोन पायांवर उभे राहिलेल्या अस्वलासारखीच हळूहळू ती पुढे येऊ लागली. आम्ही सरसावून उभे राहिलो. रातकिड्यांचा आवाज चढला. लवकरच एका घमासान युद्धाला सुरुवात होणार होती, पण शेकोटीच्या प्रकाशात येताच ते हिंस्त्रक अस्वल नसून माणूसच आहे हे कळलं. आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. ती व्यक्ती थोडं पुढे आली. वाढलेले केस, दाढीचे खुंट, अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झालेल्या असा मनुष्य आमच्याकडे संशयाने पाहू लागला. पण काहीच धोका नाही हे लक्षात येताच शेकोटीसमोर बसून ऊब घेऊ लागला. आम्हीही खाली बसलो. शेकोटीच्या उजेडात त्याचा चेहरा नीट दिसू लागला. मी थोडा वेळ त्याच्याकडे पाहिलं आणि हैराणच झालो. ज्याला शोधण्यासाठी आम्ही या बेटावर आलो होतो तो हाच होता, राजेशचा डिपार्टमेंटल मॅनेजर कौशिक. कौशिक, मी हाक मारली. भित्र्या सशासारखा तो दचकला. अडखळत त्याने विचारलं, कोण आहात तुम्ही? मी चेतन आणि हा विजय. आम्हाला राजेशने पाठवलंय तुम्हाला शोधण्यासाठी, मी म्हटलं. पण शोधायला मी काही हरवलेलो नाही. जगासाठी मी मेलोय पोलिसांकडून कळलंच असेल तुम्हाला, तो तटस्थपणे म्हणाला. हो कळलं, पण तुम्ही जिवंत आहात हा एक चमत्कारच आहे. हातात बेडे असतानाही तुम्ही उधाणाच्या दर्यात कसं काय वाचलात? विजयने विचारलं. कोण म्हणतं माझ्या हातात बेड्या होत्या म्हणून? इथल्या पोलिसांवर विश्वास ठेवू नका, महापाताळ यंत्री आहेत ते. इथे आल्यावर माझी पत्नी बेपत्ता झाली म्हणून तक्रार घेऊन गेलो तर मलाच अटक केलं त्यांनी, तेही तिच्याच खुनाच्या आरोपाखाली, जो मी केलाच नाही. मोबाईल वगैरे पुरावेही त्यांनीच पेरले. मला वकिलाशी किंवा इतर कोणाशी संपर्कही करू दिला नाही. मग कोर्टात नेताना त्यांनी माझ्या एन्काउंटरचाच कट आखला असावा, नाहीतर मी, इन्स्पेक्टर कोल्हे आणि तो मुका नावाडी एकाच होडीत आणि बाकीचे हवालदार मागून दुसऱ्या होडीत कसे काय जाऊ शकतात? भर समुद्रात येताच इन्स्पेक्टरने माझ्या हातातील बेड्या काढल्या. मी पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना मारला गेलो असं त्याला दाखवायचं असावं. मला तो बंदुकीच्या धाकावर पाण्यात उडी घेण्यासाठी धमकावू लागला. मला पोहता येत नसेल तर मी बुडून मरेन, आणि येत असेल तर मागून गोळी घालून ठार करू असा त्याचा कट होता. मलाही तो कळला. मी मेलो तर माझ्यासोबत माझ्या बेपत्ता पत्नीची केसही बंद होईल म्हणून हे सगळं. मला त्याचा प्लॅन उमगला. एक मोठी लाट आली, होडी डुचमळली. ती संधी साधून मी इन्स्पेक्टरवरच झेप घेतली. दोघं पाण्यात पडलो. मी कॉलेजात असताना नॅशनल लेवल स्विमर होतो, पण इन्स्पेक्टरला मात्र नीट पोहता येत नव्हतं. तो बुडाला. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. मी सगळ्यांच्या नजरा चुकवत पोहत पोहत दूर बेटाच्या एका किनाऱ्याला लागलो. पोलिसांच्या लेखी मी मृत होतो आणि माझ्यासाठी तेच योग्य होतं. मला माझ्या पत्नीचा, मिनलचा शोध घ्यायचा होता. ती याच बेटावर कुठेतरी आहे असं माझं मन मला सांगतंय. ती कदाचित बेटाच्या दुसऱ्या भागात असेल. तो झपाटलेला आहे असं म्हणतात. मी वाटा ओलांडून तिथेही शिरलो, पण तिथलं रान फारच दाट आहे. मध्ये कुठल्या तरी जुनाट किल्ल्याची तटबंदीही असावी. ती ओलांडून पुढे जाता येत नाही. रात्र पडली की इथल्या वनातले चामत्कारिक हिंस्त्र पशुही जागे होतात. त्यांच्यापासून स्वतःला वाचवावं लागतं, नाहीतर खेळ खल्लास. तुम्ही परत जा, मी भेटलोच नाही असं सांगा. मी जिवंत आहे हे कळलं तर पुन्हा पकडून तुरुंगात डांबतील, कठोर शिक्षा सुनावतील. मग मिनलला शोधणं शक्यच होणार नाही, म्हणून तिला सोबत घेतल्याशिवाय मी काही माणसात परतणार नाही.
त्याने कर्मकथा ऐकवली। तसा मलाही त्या कोल्हेवर संशय होताच, या बेटावरचे कोल्हे खरंच भयानक आहेत, मग ते रानातले असोत नाही तर चौकीतले। बरोबर आहे तुमचं, मलाही पटतंय, पण उपाशी तपाशी हिंस्त्र श्वापदांशी पाठशिवणीचा खेळ खेळत तुम्ही किती वेळ शोधाशोध करणार? कधी चुकून त्या श्वापदांच्या समोर आलात तर विषयच संपला। त्यापेक्षा तुम्ही आमच्या सोबत चला, मी कोळीवाड्यात कुठेतरी तुमच्या राहण्याची खाण्यापिण्याची सोय करतो। ते झालं की सगळे एकत्रच मिळून तुमच्या पत्नीला शोधूया, या बेटाची नेमकी काय भूताटकी आहे तेही खोदून काढूया, मी प्रस्ताव ठेवला। नको, तसं केलं तर बराच वेळ लोकांच्या नजरेपासून पळण्यातच जाईल, शिवाय टोनीसारखे चहाडी करणारेही खूप आहेत गावात। तुम्ही जा, तुमच्या परीने प्रयत्न करा, पण सावध रहा, इथे पावला पावलांवर धोके आहेत। बेटाच्या दुसऱ्या भागात जाण्याचे माझे प्रयत्न मी चालूच ठेवेन, तुम्ही मात्र तुमचे जीव धोक्यात घालू नका, कौशिकने समजावलं। आणि पुन्हा रानात शिरण्यासाठी तो वळला तेव्हा मी लगेचच विचारलं, काही तासांपूर्वी 2 जणांना या जंगलातून धावत जाताना तुम्ही पाहिलंय का? कौशिक मागे वळला, चुकचुकत म्हणाला, तुमच्या सोबत होते का ते? पाहिलं मी त्यांना, पण बरेच दूर निघून गेलेत। ती भयानक जनावरं त्यांच्या मागावरच होती, जिवंत परततील याची काही खात्री देता येत नाही, पण असतील तर तुमच्यापर्यंत पोचण्याची वाट त्यांना नक्कीच दाखवेन, असं म्हणून तो पुन्हा धुक्यातून अंधारात गायब झाला। ठरल्याप्रमाणे विजय आणि मी पहाट होईपर्यंत तिथेच थांबलो। जर कौशिक शेकोटीचा उजेड पाहून आमच्यापर्यंत पोचला तर कदाचित ते दोघंही पोचतील। त्याच जंगलाच्या दुसऱ्या टोकावर बेभानपणे धावत असताना सचिन आणि मंगेशला एक पायवाट सापडली। तीच पायवाट पकडून ते ऊर फुटेस्थोवर धावत राहिले आणि लवकरच गावाजवळ पोचले। दूरवर त्यांना लाईट हाऊसचा उजेडही दिसला। अंदाधुंद धावण्याच्या नादात जंगलाला प्रदक्षिणा घालून नकळत ते वस्तीजवळ पोचलेच। मागे पाठलाग करणारं श्वापदही आता नव्हतं, त्याने हार मानली असावी असं त्यांना वाटलं। लवकरच त्यांना हॉटेल सी ब्रिजचा मागील भाग दिसू लागला। आणखी थोडं अंतर धावलो की पोचलोच असं वाटत असतानाच एकाएकी त्यांच्या पायांखालची जमीनच सरकली। अचानक ते एका खोल खड्ड्यात पडले आणि वर पाहत असतानाच तो खड्डा आपोआप बंद झाला।